नमस्कार, मी गुरुच्या बातम्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आत्ता आपण आलेलो आहोत शुक्रवार पेठ सातारा या ठिकाणी. सातारा शुक्रवार पेठेमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ऐतिहासिक बाजीरावांची जी वीर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाचं आयोजन करणारे साताऱ्यातील प्रतितयश व्यक्ती माननीय राजेश काणिम सर यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या ग्रुपच्या वतीनं हा अनोखा क्रम साताऱ्यामध्ये एक पर्वणी ठरणार आहे. नमस्कार, मी राजेश मधुकर काणिम. शुक्रवारपेठ सातारा येथे बाजीराव वीर आहे. या बाजीराव वीरमध्ये आज दीपोत्सव महाशिवरात्रीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा उपक्रम महाराष्ट्र बारव समिती यातर्फे अख्ख्या महाराष्ट्रात 160 ठिकाणी हा उपक्रम आज बारव मोहीम म्हणून राबवली गेली जाणार आहे. वारसा संवर्धन आणि महाराष्ट्र बारव समितीच्या वतीने अनेक वर्षापासून अत्यंत स्तुत्य असे उपक्रम राबवले ते राबवतात. त्याचं मूळ कारण म्हणजे की आपला जो मूळ इतिहास आहे त्याचा विसर कधी पडता कामा नये. कारण भविष्यकाळात वाटचाल करत असताना आपला इतिहास, मूळ जो इतिहास आहे त्याचा जर विसर पडला तर तुमची आमची ओळख तरी काय, ह्याचा कधी विसर पडता कामा नये. कारण हाच आपला पाय आहे. आपल्याला आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण पृथ्वीवरती जेवढे म्हणून देश आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संस्कृती मी पाहिल्या, वेगवेगळे लोकांचं भेटी झाल्या. पण खऱ्या अर्थाने सामाजिक व्यवस्था काय असते ही आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीतनं आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यामुळं असे उपक्रम हे महत्त्वाचे असतात. मनापासून दृष्ट लागावं असं ह्या संपूर्ण
मूल संपूर्ण ह्या दोन्ही ज्या समिती आहेत त्यांच्या वतीने जे हा दीप उत्सव जो त्यांनी आज या ठिकाणी केला आहे, अक्षरशः पारणं फिटलं ज्याला म्हणतो तसं झाल्यासारखं वाटतं। अशा प्रकारे अनेकांनी ह्याच्यातनं बोध घेऊन ते अनेकांनी प्रेरणा घेऊन भविष्यकाळात जास्तीत जास्त आपल्या संस्कृतीचा आपल्या इतिहासाचं अभ्यास केला पाहिजे, कारण हेच महत्त्वाचं असतं। त्यातनंच आपल्याला एक चांगल्या प्रकारे जीवन कसं जगायचं ह्याचीसुद्धा आपल्याला एक प्रकारे आपल्याला दिशा मिळते। फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की ह्या सर्व लोकांचं ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला ह्या सर्वांचं मनापासून ह्यांना मी शुभेच्छा देतो। साताऱ्यातील ऐतिहासिक विहिरी असेल किंवा ऐतिहासिक वास्तू आहेत यांचं जतन झालं पाहिजे असा संदेश देण्याच्या हेतूनं खऱ्या अर्थानं हा दीपोत्सव साताऱ्यात साजरा केला जात आहे। मी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन साप्तेसह गुरुनाथ तुमची इतर राजा घेतो। तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या।